गरीब व ज़रूरतमंद लोगों की मदद के लिए हमेशा से तत्पर उपस्थित रहने वाले युवा सेना थाने जिला ग्रामीण चिटनिस व शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री राजू भाव चौधरी का जन्मदिन भिवंडी तालुका के दाभाड़ गांव उनके फार्म हाउस पर उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ जन्मदिन मनाया। तो वहीं विश्वगढ़ ग्राम पंचायत के उपसरपंच निखिल जाधव का भी जन्मदिन केक काटकर मनाया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेश जी महात्रे, हरिभक्त पारायण कैलाश महाराज निचिते, शिवसेना उप तालुका प्रमुख अनंता शेलार, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक संजय पाटिल, युवा सेना जिला प्रमुख अल्पेश भोईर, पुंडा शाखा प्रमुख कैलाश शेलार, श्रमजीवी संगठना के प्रमोद पवार, अशोक मामा भोईर, आदित्य घरत, एडवोकेट पंडरीनाथ हुलावले, सीएस पाटिल, प्रभाकर पाटिल, संभाजी पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर युवा सेना थाने जिला ग्रामीण चिटनिस व शिव क्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री राजू भाव चौधरी व विश्वगढ़ ग्राम पंचायत के उप सरपंच निखिल जाधव को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। इस कार्यक्रम का सूत्र संचालन शैलेश मांजरेकर सर ने किया। आइए देखे इसकी एक रिपोर्ट। देखिए ताई रूपाली ताई चौधरी नक्कीच तुमचा हा जोडा असा राहू दे हीच घनराया। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर राजू भाऊ, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस। सन्माननीय आमदार साहेब रुपेश दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी राजभवनला अगदी बंधू प्रेमाने केक भरवताना खरंच पुढे जायचंय। राजभवनचा कोणताही कार्यक्रम असू दे, सी एस पाटील साहेब यांची उपस्थिती नक्कीच असते। सी फॉर कम्प्लीट पॅकेज पर्सन अँड एस फॉर सुपर पर्सनॅलिटी। नक्कीच मी राजूभाऊ चौधरींचे अगदी सावली सारखे जोडीदार असणारे शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर यांच्या हस्ते सुद्धा केक भरवला जातो। अगदी प्रेम करावा आणि कॅमेऱ्यामध्ये प्रेम करावा असा हा सुंदर फोटो। त्यानंतर संतक्यावरनं आमचे लाडके मित्र सचिनजी शेलार, बस नाम ही काफी आहे, आपण सुद्धा स्टेजवर यायचंय मित्र। नक्कीच आणि या ठिकाणी आपण पाहतोय राजूभाऊ चौधरी आपल्या खांद्यावर आमदारांच्या हस्ते भगवी शॉल। नक्कीच भगवी शॉल कुणाच्याही नशिबात नसते, कारण अंधार झाला तर दिवा पाहिजे, पण जर अन्याय झाला तर भगवा पाहिजे। जरा जोरदार टाळ्या वाजवूया, भगव्याचा रक्षक पूर्ण होणार नाही। जयेश दादा कोर यांना पुढे घ्यायचं, ये दिल मांगे मोर जयेश दादा कोर। यस आज 24 मे खरंतर दुग्धशर्करा योग समजायचा की जागतिक भाऊ दिवस, आणि आज आमचं शिवसेनेचे निष्ठावान आणि अतिशय म्हणजे आपल्या स्वकर्तृत्वाने आणि चांगल्या मेहनतीने एक चांगलं नाव कसं करता येईल असा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांचा वाढदिवस। निश्चितच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी घेतलेलं जे कार्य आहे खरं तर संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भारतामध्ये दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं, आणि त्या भावनेतून ते मंदिराच्या निर्मितीच्या भावनेतून अगदी लोकांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांबद्दलचं आणि स्वतः राजूभाऊंच्या बद्दलचं एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे, आणि म्हणून त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या आम्ही सर्वजण अतिशय आदराने आणि सन्मानाने देत आहोत। खरं तर त्यांनी अनेक कामं चांगली केलेली आहेत, पक्षासाठी देखील त्यांचं योगदान खूप मोठं आहे,
आणि अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद होत आहे। आम्ही ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना उदंड आयुष्य, चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्याकडून असेच चांगले चांगले कार्य भविष्यात देखील होत राहोत अशा शुभेच्छा देतो। या वाढदिवसाला अनेक राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील देखील मान्यवर उपस्थित आहेत आणि या सर्वांचा आशीर्वाद राजू भाऊंवर आहे आणि म्हणून राजू भाऊ दिवसेंदिवस चांगली प्रगती करतील यामध्ये कुठेही शंका नाही। पुन्हा एकदा मी माझ्याकडून संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं राजू भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण पाहतोय कुशुंबे आणि संपूर्ण पंचकृषी सरपंच अमरजी गोडसे, आमचे वर्गमित्र सुरेश पाटील आणि त्यांचे या ठिकाणी निचिते महाराजांच्या समवेत त्यांचे सातपुते तुमचं अगदी 20 ते 25 किलोमीटर अंतर उद्योगाचे थाप देण्यासाठी, उदंड आयुष्य लाभण्यासाठी, भरभरून आशीर्वाद देण्यासाठी खरे अर्थ हरिभक्त परायण कैलास महाराज निचिते महाराजांच्या वतीनं राजभवनं ही मानाची, ही आपुलकीची, मायेची, प्रेमाची उबदार शाल येते। जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या, नक्कीच राजू प्रेम आणि प्रेम करावं असा हा फोटो। हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू। जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या। श्रीकांतजी गायकर आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांचा जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या आनंद उत्सवाने या ठिकाणी साजरा होतो। या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो। या महाराष्ट्राच्या युवा पिढीला एक आदर्श विचार देणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे राजूभाऊ चौधरी। समाजाला एक नवी दिशा आणि येणाऱ्या भावी पिढीला एक नवा विचार देण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं मंदिर आज बांधून पूर्ण होत आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये त्या मंदिराचा या ठिकाणी मूर्तिप्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे। तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम या जिल्हाभर, या महाराष्ट्रभर भाऊंच्या माध्यमातून चालतात। ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले जातात। तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप असेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, मग राजकारण आणि समाजकारण याचा समतोल साधून एक आध्यात्मिक क्रांतीचा स्रोत राजूभाऊंनी या महाराष्ट्राला दिलाय। अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करताना आम्हा सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातील व युवा पिढीतील नवयुवकांना एक प्रेरणादायी आजचा दिवस तो या ठिकाणी आहे। आपल्या कौटुंबिक जीवनातील अनंत दुःख बाजूला ठेवून या राष्ट्राला काहीतरी ऐतिहासिक मला देता येतं का हा विचार करून स्वतःच्या संसारावर, स्वतःच्या दुःखांवर तुळशीपात्र ठेवून राजूभाऊंनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला। अशी उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा समाजाला मिळत असतात, ती समाजाला मिळालेली ही नेतृत्व साक्षात एक दैवी देणगी असते की जी इतरांची प्रेरणा असते। अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा आज जन्मोत्सव सोहळा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी उभं केलेले हे जे कार्य आहे या राष्ट्राला प्रेरणा देत राहू आणि त्यांच्या हातातून असंच कार्य होत राहू अशी शुभेच्छा त्यांना देतो आणि खूप खूप शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा त्यांना जन्मोत्सव सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा देऊन परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी आणि आयुष्य प्रदान हो, हीच प्रार्थना। रामकृष्ण हरी। निखिल दादा खूप भाग्यवान आहेस की राजू भाऊंच्या वाढदिवशीच तुझा वाढदिवस येतो। मागील 5 वर्षात राजू भाऊ जेवढी जेवढी संकट तुमच्यावर आली तेव्हा निखिल दादा सुद्धा तुमच्या जोडीला तेवढी ऋण प्रेम आहे। बार बार दिल ये आए, बार बार दिल
शरद दादा घर राजू भाऊंना अपन साता समुद्र पार पोहोचवण्याचं काम करता है। सॉरी अल्पेश दादा भाईर खूप मनपूर्वक स्वागत, एक शाही सत्कार होतो अल्पेश दादा पण पाहतोय। अल्पेश दादा भाईर जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं निखिल दादा जाधव एक डॅशिंग नाव आहे। राजू भाऊ चौधरी हे नाव आता ठाणे जिल्ह्यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून सगळ्या प्रत्येक युवकांच्या मनामध्ये पोचलेलं आहे। त्यांचं जे मराठे पाड्यामध्ये जे शिवाजी महाराजांचं त्यांनी जे मंदिर केलेलं आहे त्या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी जे सामाजिक कार्य केलेले आहे शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचवण्यासाठी जे त्यांच्याकडून कार्य होत आहे आणि त्यांच्यामधून ते जे त्यांच्या नावामध्ये एक लौकिकपणा निर्माण झालेला आहे नक्कीच ते त्यांना पुढे घेऊन जाणार आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे, नक्कीच त्यांना उदंड आयुष्य लागो। ज्या पदावरती मी आज विराजमान आहे लवकरच ते पद राजूभाऊंना मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढे त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहू असे देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इथे सांगतो जय जय महाराष्ट्र। शुभेच्छा दिसायच्या अर्ध्या जिल्ह्याचा स्टेटस आज राजूभाऊ तुम्हा होतात। मित्रांनो मोबाईल असो अथवा जीवन असो दे तुम्ही मराठे पाड्यापर्यंत पायी चालत यायचे ते राजभाऊ वेढे गावातील आमचे परमप्रिय मित्र श्री शिवक्रांती प्रतिष्ठानचे ऍक्टिव्ह सदस्य प्रदीपजी पाटील नाम तो सुनाई होगा, तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। आणि या ठिकाणी तुमचे अगदी लाडके सदस्य उदरी तुमचे बॅनर सहने अख्ख्या नवी मुंबईमध्ये कल्याण ठाण्यामध्ये लावलेले आहेत। सेना तालुका अधिकारी सन्माननीय पंकजी घरत, पंकज दादा घरत आपलं सुद्धा मनापासून अनेक स्माईली चेहरे आमचे पंकज दादा पवार असते बघत तुम्हा संधी मिळेल तेव्हा राजूभाऊंचं एक मधुर संगीत लावत राहूया। आणि मित्रांना आत्ता पाहूया खरंच तो दिवस पुन्हा राजूभाऊ आम्हाला आठवला जिल्ह्याचं नेतृत्व पंकज पवार ग्रामपंचायत सदस्य हिवाळी आणि जिजाऊचं नेतृत्व शिवाजीराव पण 2 दिवसापूर्वीच वाढदिवस झालं, तुमचं सुद्धा कालच वाढदिवस झालं राजेश दादा तुम्हाला सुद्धा रिलेटेड युवा सेनेचे तालुका अधिकारी पंकज दादा घरत आपलं सुद्धा कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये। सचिन दादा भोईर जो याची देही याची डोळा आपल्याला तस्वीरमध्ये पाहायला मिळतो भर नाही तर सुजन भर मंडळी पाहायला मिळतील। अगदी तुंडास शिवसेना शाखा प्रमुख आणि आमचे परममित्र मनापासून स्वागत आहे दाभाडकर मंडळी नक्कीच दाभाड शाखा प्रमुख मंडळी आहे ना शक्तीच्या पदाची किंमत खूप छान आहे। कैलास शेणार यांच्यासाठी खूप छान निखिल दादा जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। आणि खरंच राजू चौधरी जेव्हा तुम्हाला अशा प्रतिमा मिळतात ना शिवक्रांती प्रसिद्धीचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। तसेच आमचे मित्र निखिल जाधव यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरोखरच राजूभाऊंबद्दल बोलायचे झाले तर खरोखरच एकदम कमी वयात मोठं नाव कमवले आहे
त्यांनी महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये पहिलं मंदिर महाराष्ट्रात जे बांधित लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्याच्याबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। आणि एक दानशूर व्यक्तिमत्व जर म्हटलं तर भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात म्हणजेच एकच राजूभाऊ चौधरी, यात काय शंका नाही। आणि असंच त्यांचं कार्य पूर्ण पुढे पुढे होत जावो हीच मी आई एकवीरा जरनी प्रार्थना करतो, आणि त्यांना उद्दंड आयुष्य लाभो तसे त्यांना निरोगी आरोग्य लाभो हीच मी प्रार्थना करतो। बोलण्यासारखं खरोखरच राजूभाऊ भाऊंबद्दल भरपूर काही आहे, कारण त्यांनी कार्यच एवढं मोठं करीत लावलं आहे की मंदिरचे जे काम आहे ते खूपच छान बनवित लावलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा। आणि असेच त्यांचे कार्य पुढे पुढे सुंदर होत जावो हीच ईश्वरच्याने प्रार्थना, आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या। श्री गणेश मित्र मंडळ जमा करून दिलेला आहे, जरा टाळ्या वाजवूया गणेश दादा पाटील यांच्यासाठी। नक्कीच असेच नक्कीच राजूभाऊ चौधरींच्या वतीने आपल्याला आग्रहाची लिहिल्याशिवाय जायचं नाहीये। शाकाहारी आणि शिवाजीराव सातपुते कृपया माझी विनंती आहे, भगवान शब्द बोलले तर महाराज महाराज काना कोपऱ्यात छोटी मंडळी असेल त्या सगळ्यांना सांगेन की निचेते महाराज नक्की कसे आहेत, त्यांची प्रतिकृती किंवा त्यांनी घडवलेले शिष्य त्याचा एक 5 मिनिटाची झलक मी आपल्याला राजूभाऊ चौधरी आतापर्यंत मी बरंच काही बोललो पण स्पेशल शुभेच्छा। खऱ्या अर्थाने मित्र हा पाठीशी असायला हवा, आणि असे अनेक मित्र राजभोगी जोडलेले आहेत। खर तर माणसांना जोडणारा हा खऱ्या अर्थाने हा जोडणी आहे। थोड्यासारखी माणसं राजभोगी जपली आणि हे सर्व या आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुपुत्र। त्याचबरोबर पप्पूदादा रणभूमी उपतालुका प्रमुख मामा खांडवल इथून सेना विभाग प्रमुख आपल्या नाना वाचा पोचण्यासाठी राजू भाऊ आपण खऱ्या अर्थाने पुढे असता केवळ छत्रपती शिवाजी राजा सारा मित्र परिवार जमलाय, सारा मित्र परिवार जमलाय। राजूभाऊंना शुभेच्छा, यांच्या देखील शुभेच्छा मंचावर उपस्थित आहेत। अतिशय हा गोड असा केक कापून गोड माणसाला गोड गोड आपल्याच विनंती की आपण देखील हा सर्व मित्र परिवार राजूभाऊंच्या पाठीशी सर्व पदाधिकारी राजभवनना शुभेच्छा सुविच्छा स्वागत करत आहोत। राजभवना अतिशय मित्र परिवाराच्या माध्यमातून हे प्रेम पाहायला मिळतं। खर तर प्रेम हे तुमचं नव्हतं पण खरंच अशोक मामा आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला एवढे छान मामा मिळाले। आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक स्वागत। राजूभाऊंचं आणि तसंच निखिल यांचा आज वाढदिवस असल्याकारणानं आणि अतिशय समाजामध्ये नावलौकिक असलेले माणसं अशी थोडी मिळत असतात, त्याच्यामुळं आवर्जून आम्हाला उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे। तसंच राजूभाऊंचं बघायला गेलं तर या भागामध्ये एवढं काम आहे अगोदर होतंच, त्याचबरोबर सेनेच्या माध्यमातून त्यांनी एक शिवाजी महाराजांचं या महाराष्ट्रामध्ये चांगल्या भवितव्याचं असं विशेष करून म्हणजे शिवाजी महाराजांचं फार मोठं मंदिर बांधलं आहे, आणि त्याची प्रेरणा आम्ही सर्व लोक घेत आहोत। त्यांच्या या मंदिराच्या पायी आम्हाला तिथेशी नवे नवे तर जो विसर पडलेला असेल जे काही नवीन पिढीला तो नव्याने फुलले गेलेत, आणि नव्या लोकांमध्ये नवीन नवीन विचार नवीन नवीन प्रयोग देखील राजूभाऊंच्या माध्यमातून होत असतात, आणि त्याच्यामुळं आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांना लाख लाख शुभेच्छा आमच्या या ग्रुपकडून आणि तसेच माझ्या कुटुंबियांकडून आणि माझ्या
गावातील चिंचवली गावातून जे शिवसैनिक माझे जे आहेत त्या शिवसेनेमधून राजूभाऊ यांना लाख लाख शुभेच्छा। जरूर आएगा बाळकृष्ण पाटील तुमचं सुद्धा मनापासून स्वागत। आदित्य घरात शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त मार्गदर्शक युवा सेनेचे अनेक पदाधिकारी मित्रांनो या ठिकाणी उपस्थित आहेत। खरंतर मित्रांनो युवा सेना या शब्दाला युवा शब्दाला उलट जर केलं तर अन्न बाजार समिती पंचायत समितीचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे। अगदी खारगाव वरून मित्रांनो जवळपास 30-35 किलोमीटरचं अंतर पार करून साजरी करतात। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून उभं राहतं ते डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा वाढदिवस। खरं तर हा वाढदिवस राजूभाऊंचा नसून आमच्या विभागातील तरुणांचा आहे असं आम्हाला वाटतो। कारण हे व्यक्तिमत्व केवळ राजकीयच नाही तर सामाजिक असेल आध्यात्मिक असेल सर्व क्षेत्रात तरुणांना प्रेरणादायी ठरणारं आहे। सामान्य परिस्थितीतून असामान्यपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व, त्यामुळे राजूभाऊंचा वाढदिवस म्हणजे एक असा दिवस वाटतो की आपली स्वतःची निर्मिती कशी असावी आणि यश काय असतं हे राजूभाऊंकडे पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं। आणि राजूभाऊंचं कार्य या विभागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतिशय प्रेरणादायी आहे। आजपर्यंत आमच्या संपर्कात आलेल्या सर्व मित्रांमध्ये किंवा सर्व परिवारामध्ये जर बघितलं तर राजूभाऊंचं नाव हे प्रथमता येतं। कारण आजपर्यंत मदतीचा हात असेल, मैत्रीचा हात असेल आणि सामाजिक कार्याचा हात असेल हा नेहमीच त्यांचा मोठा राहिलेला आहे। म्हणून आजचा वाढदिवस हा विशेष आहे आमच्यासाठी। राजूभाऊ नाही तर आमच्या एका प्रेरणास्त्रोताचा हा वाढदिवस आहे म्हणून आमच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। राजूभाऊंना या आजच्या दिवशी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय। त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व वाटचालीमध्ये त्यांना भरपूर असं यश प्राप्त हो अशीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो। मी ॲडव्होकेट पंढरनाथ ओलावले। खरं तर हे ॲडव्होकेट होण्याच्या अगोदर मी राजूभाऊंचा एक लहानपणाचा मित्र आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक लहानपणाचा हा कप्पा असतो आणि हा कप्पा खूप महत्त्वाचा असतो। आम्ही जवळजवळ लहान असताना ज्या काही गोष्टी केल्या सोबत आम्ही असायचो, सोबत झोपायचो, सोबत उठायचो, प्रत्येक खेळ सोबत खेळलो आहे आणि जी गरिबी काय असते ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेली आहे। खरं तर सांगायचं तर आमच्या लहानपणीचे खूप असे किस्से आहेत, परंतु तुम्हाला मोजके किस्से सांगतो। खरं तर आम्हाला त्यावेळेस क्रिकेटचं खूप वेड होतं आणि राजूभाऊ आमच्यामध्ये जसं कृष्ण असतो तसा राजूभाऊ आमच्यासोबत आहे आणि आम्ही त्यांचे सवंगडी होतो। राजूभाऊ इथून न्यू बॉम्बे इथे स्थायिक झाले, व्यवस्थित काम करत होते आणि तिकडनं आम्ही दोघेजण, मी मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच मी तिकडे कामाला जायचो। आम्ही दोघेजण येऊन इकडे क्रिकेटचे मॅचेस असोत काही असोत ते खेळायचो। आमच्याकडे बॅट नसायची, स्टंप नसायचे, परंतु आम्ही त्यावेळेस काय करायचो, कोणाचे राहिलेली आपल्या भाषेत बोलतो आपण काशी शिरोळे, ते शिरोळे कोणी सोडले असतील तर ते आम्ही जाऊन शिपायचो आणि त्यानंतर आम्ही विहुंडीवर जाऊन ते शिरोळे काढून ते विकून त्याच्या बॅटे आणि स्टंप घ्यायचो। कधी कधी आम्ही जांभळांवरती जायचो, जांभळांची पाटी कल्याणला त्यावेळेस आपण घेऊन जायचो, ती पाटी विकल्यानंतर जे 200-300 रुपये येतील त्याच्याने आम्ही हा सगळा क्रिकेटचं सामान आम्ही खरेदी करायचो। इथून आम्ही हे दिवस बघितलेत आणि आज मला खूप अभिमान वाटतो की राजूभाऊ आज आमच्यासाठी हिमालयाच्या शिखरावरती पोहोचलेले आहेत। आणि खरंच आम्हाला आज माझं बोलताना ऊर भरून येतं की जे पण आम्ही आहोत, आज मी जरी ॲडव्होकेट असलो तरी राजूभाऊ मिळेलच ॲडव्होकेट आहे। कारण न्यू बॉम्बे पहिल्यांदा राजूभाऊंनी आम्हाला दाखवलं आणि तिथे कशा गोष्टी घडतात, त्याचं शिक्षण काय असतं, मार्गदर्शन काय असतं हे आम्ही स्वतः राजूभाऊंनी आम्हाला सांगितलं। राजूभाऊंच्या सोबत मी पहिल्यांदा तो दिवस शेअर करतो आपल्यासमोर। पहिल्यांदा राजूभाऊ मला तिकडे घेऊन गेले त्यावेळेस पहिलाच दिवस होता, राजूभाऊ मला बोलले की आज तू एकच दिवस पाहुणा आहेस, दुसऱ्या दिवस तुला कामावं लागावं। तो शब्द माझ्या कानात अजूकसुद्धा आहे, आत्तापर्यंत तो कानात माझ्या तो शब्द आहे। ती प्रेरणा घेऊन मी मेहनत करून राजूभाऊंचा प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन होतं। माझी शैक्षणिक लाईफ संपली होती, परंतु राजूभाऊंमुळे मला प्रत्येक एक्झामला सुट्टी असो काय असो ते माझ्या पुढे एक वडीलधारे माणसासारखे माझ्या पुढे माझ्या मागे ठामपणे उभे होते आणि आज मी या लेवलला पोहोचले। खरं तर मी काय मोठं असं अचीव केलेलं नाही आहे, परंतु माझ्यासाठी हे राजूभाऊंचं खूप मोठं योगदान आहे आणि मी जे काय आहे ते राजूभाऊंमुळे आहे। आमचं गाव जे पण आहे ते राजूभाऊंमुळे आहे आणि पहिल्यांदा प्रथम मी राजूभाऊंनाच मान देतो। या पूर्ण परिसरामध्ये जे काम हातात घेतलेलं आहे ते राजूभाऊंनी पूर्ण हे आम्ही करतोय। आम्ही सवंगडी सगळे मारडेपाडा माझा पूर्ण असेल सगळे राजूभाऊं सोबत आहोत आणि खरंच आज खूप अभिमान वाटतो राजूभाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये। राजूभाऊ आम्ही सर्व एकत्र येऊन हे काम करतो आणि एवढ्या सर्व व्यक्ती इथे उपस्थित झालेल्या आहेत राजूभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी। खरंच हे खूप मोठं प्रेम आहे।
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मित्रांनो, आज खरतर पहिल्यांदा सकाळपासून मी थोडा अपसेट होतो। आज 24 तारीख राजूभाऊंच्या वाढदिवसाची गेल्या 15 दिवसापासून आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचाच अजून एक छोटासा हिस्सा म्हणजे कट्टर मैत्री ग्रुपचा गेल्या 15 दिवसापासून आमच्यातील जे 2-3 सदस्य जे आहेत, मी स्पेशल नाव घेईन, मग आमचे शरददादा घरत असतील, प्रभाकरदादा पाटील असतील किंवा स्वतः श्रीकांतदादा गायकर, या तिघांनी गेल्या 15 दिवसापासून राजूभाऊंना बॅनर्सच्या माध्यमातून अगदी 4 शहरांमध्ये पोहोचवले। मग नवी मुंबई असू दे, ठाणे असू दे, कल्याण असू दे किंवा भिवंडीचा कानाकोपरा असू दे, पण आमच्या कट्टर ग्रुपची जी 8 जणांची मंडळी आहे यांना मी स्पेशल धन्यवाद सांगतो की राजूभाऊ चौधरी एवढ्या सगळ्यांचे फॅन आहेत, पण आमच्यासाठी राजूभाऊ स्पेशली यासाठी मला धन्यवाद सांगावं असं वाटतं की राजूभाऊंच्या जीवनातील अनेक संकटाची किंवा अनेक तारेवरची कसरतीची जी काही गोष्टी असतील त्या आमच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गातून पोहोचत असतात आणि मग आमच्या पद्धतीनं आम्ही खऱ्या अर्थाने ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय। राजूभाऊ चौधरी एक असं व्यक्तिमत्व, खरं तर ते दुःख कोणाला सांगत नाही पण आमचे दुःख मात्र न सांगताच ते ओळखत असतात। आमच्या सगळ्या मित्रपरिवारांचा एक अनुभव जर विचाराल ना तर आमचा एकही मित्र असं नसेल की ज्याच्या दुःखात राजूभाऊंनी एक श्रीकृष्णाची भूमिका बजावलेली नसेल। आणि कधी कधी शब्द थांबतात, भावनिक होतं की एवढ्या लाखो लोकांचा फॅन असलेला राजूभाऊ आमचा एवढा जवळचा आहे तेव्हा खूप अभिमान वाटतो। खरं तर 2-3 वर्षापूर्वी राजूभाऊ चौधरींवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला। राजूभाऊ तेव्हा खरंच अगदी अंथरुणाला खिळले होते। तेव्हा मला सांगायला अभिमान वाटेल की सगळ्या मित्रपरिवारांनी आपापल्या परीनं राजूभाऊंना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये आमच्या कट्टर मैत्री ग्रुपनं राजूभाऊंना त्या दुःखाच्या परिस्थितीतून बाहेर काढलं। आज राजूभाऊ चौधरी जरी चेहऱ्यानं एवढे टवटवीत वाटत असले तरी दुःख किती या माणसाने प्यायलेली आहेत याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही। आणि राजूभाऊ, जेव्हा आमदार खासदारांसारखी मंडळी जेव्हा तुमचा स्वागत करतात, जेव्हा अगदी युवा सेनेचे वरुणदादा सरदेसाई साहेबांसारखे, अगदी आदित्य ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा मातोश्रीवर तुम्हाला अगदी जोडूला घेऊन बसतात तेव्हा अगदी छाती आमची खरंच 56 इंचांची होऊन जाते। आणि म्हणून राजूभाऊ तुम्हाला आजच्या या 24 मेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो। एक दिवस तुम्ही आमदारसुद्धा व्हाल अशी आम्ही मनोकामना बाळगतो आणि माझे शब्द संपवतो। धन्यवाद। सर्वांना जय शिवराय। आज 24 मे युवासेना ठाणे जिल्ह्याचे चिटणीस माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे। तरुणांच्या गल्यातील जे ताईत आणि तरुणांचे जे नेतृत्व म्हणून राजूभाऊ चौधरी यांना समजलं जातं आणि राजूभाऊ चौधरींचा आज वाढदिवस म्हणजे सगळ्यात तरुणांना आज खरोखर एक आनंदाचं वातावरण आहे। आणि तेव्हा आणि आज आम्ही आज जे 8 मित्र आहोत, जी कट्टर मैत्री आहे, त्या कट्टर मैत्रीच्या माध्यमातून आज 24 तारीख कधी येते आणि भाऊंचा वाढदिवस कधी साजरा करतो हेच सर्वांना असं वाटलं होतं की 24 तारखेची आम्ही आतुरता काय वाट बघतोय। आणि माझ्या सर्व मित्रपरिवारच्या वतीनं, माझ्या चावे गावाच्या सर्व शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं, माझ्या पाटील परिवाराच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। राजू अनेक वेळेला निधी जमा करण्यामध्ये सुद्धा सुमनदादा पाटील यांची भूमिका महत्वाची होती आहे आणि राहील सुद्धा।
पाटील तांडवरून छनापासून स्वागत आहे। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर राजू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर राजू भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम हजार साल अतिशय बाजू होते, दिव्यांची रोषणाई, निर्भर आकाश, लखासा प्रकाश। आज आमचे मित्र, आमचे स्नेही आणि या भिवंडीच्या ग्रामीण भागात असो, ठाणे, पालघर आणि या पूर्ण कोकण प्रांतात ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं मंदिर बांधून ज्यांनी महाराजांना खऱ्या अर्थाने या भागामध्ये सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या महाराजांचं एक मंदिर, सगळ्यांना श्रद्धास्थान असलेली एक जागा उपलब्ध करून दिली, मंदिर उभारलं, त्यासाठी ज्यांचं नाव सगळ्या कोकण प्रांतात सुप्रसिद्ध आहे, असे आमचे मित्र राजूभाऊ चौधरी यांचा आज जन्मदिवस आहे। आनंदाची गोष्ट आहे आम्हा सगळ्या मित्रपरिवारासाठी। आमचे राजकीय आणि सामाजिक जे सगळे अभिनिवेश आहेत ते आम्ही बाजूला सारून आमचं मैत्रीचं नाते एक जपत असतो। कोण कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत काम करतो त्यापेक्षा आमचं मैत्रीचं, स्नेहाचं एक वेगळं नातं आहे, आणि त्या नात्याला जपण्यासाठी मी आणि माझा सगळा मित्रपरिवार आज इथे राजूभाऊ चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे। या दिवशी मी एवढंच सांगेन की राजूभाऊ चौधरींचं अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांनी उभारलेलं काम आणि त्यांनी जोडलेला हा मित्रपरिवार हा असंख्य मोठा मित्रपरिवार आहे। या मित्रपरिवाराला ना जातीचं, धर्माचं, ना प्रांताचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं कसलंही बंधन नाही। म्हणजे तुम्ही भिवंडीत जा, वाड्यात जा, पालघरमध्ये जा, रायगडमध्ये जा, ठाणे शहरात जा, नवी मुंबईत जा, सगळीकडे राजूभाऊ चौधरी यांनी जो मित्रपरिवार गोतावळा गोळा केला आहे त्या गोतावळ्याचं सगळं प्रेम, त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा राजूभाऊंच्या पाठीशी आहेत। आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत, आमचं प्रेम, आमच्या शुभेच्छा त्या सोबत आहेत हे सांगण्यासाठी आणि त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। या दिवशी मी एकच प्रार्थना करेन की त्यांनी जे उभारलेलं काम किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जो सर्व तरुणांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम हाती घेतलं आहे, या कामाला त्यांना आम्ही सदिच्छा देईन आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, आई जगदंबा, आमची वजेश्वरी आई या सगळ्यांना मी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांना हे सामाजिक काम अधिक व्यापक करण्यासाठी त्यांना शक्ती देऊ, एवढीच प्रार्थना करून थांबतो। धन्यवाद। शिवक्रांती प्रतिष्ठान आणि राजूभाऊ चौधरी हे जे समीकरण आहे ते पूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे, कारण राजूभाऊंनी
मंदिराचा ज्या वेळेला पाया रचला त्यावेळेला मी पहिल्यांदा मला माहीत पडलं की आपल्या महाराष्ट्रात पहिलं मंदिर शिवाजी महाराजांचं आणि ही संकल्पना राजू भाऊंनी उचलून धरली आणि एवढं मोठं कार्य त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि ही गोष्ट ज्या वेळेला मी माझ्या बहिणींकडे नाशिकला वगैरे इकडे तिकडे गेली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे असं मंदिर बांधायला घेतलंय. राजूभाऊ चौधरी एक व्यक्ती आहेत, ते म्हणजे सामाजिक काम करतात, राजकारणात पण आहेत आणि सामाजिक काम करतात. तर त्यांच्या कामाचं महत्त्व म्हणजे सर्वात मोठं की शिवाजी महाराज आणि त्यांची आठवण आणि आठवणीमुळे त्यांनी आज म्हणजे मंदिर बांधायला घेतलं. हे जे म्हणजे मंत्र्यांना जे सुचलं नाही ते राजूभाऊंना सुचलं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या मंदिराचा पाया रचला गेला आणि आज ते मंदिर उभं राहिलंय आणि पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल का ते मंदिर बघितल्यानंतर ज्या वेळेला ते मंदिर पूर्ण होईल त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे आणि ती होणार आहे आणि होणार होईल. कारण मी नारायणगावला गेलेली त्यावेळेला मी तिथे चॅनेलला मी सांगितलेलं, तिथल्या चॅनेलला मी इथून म्हणजे तुमचा भाऊ मी इंटरव्ह्यू घेतलेला बघा, तो इंटरव्ह्यू मी नारायणगावच्या केबलला दिलेला आणि तिकडे पसरवलेलं. तर तिकडचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी मला सांगितलं, मॅडम हा व्हिडिओ तुम्ही इथे आणलात, खूप छान काम केलं, आमच्याकडून काय मदत हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, म्हणजे हे काम मी हळूहळू चालू करणार आहे तुमच्या मदतीसाठी. कारण मी एवढी मदत देऊ शकत नाही पण माझ्या शब्दांची मदत मी देऊ शकते आणि तुमच्या मंदिराचं काम खूप चांगल्या प्रकारे तयार होणार आहे आणि महाराजांचं नाव आणि महाराजांच्या नावामुळे आपलं नाव, शिवक्रांती प्रतिष्ठानचं नाव, आपल्या सहकाऱ्यांचं नाव पूर्ण जगभरात तर पसरणारच आहे पण पूर्ण महाराष्ट्र त्याला सलाम करणार आहे आणि माझाही आपल्याला सलाम. आज आपला वाढदिवस आहे, आज वाढदिवसानिमित्ताने प्रत्येक तालुक्यातून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपले हितचिंतक मित्र सर्व इथं राहिले, नातेवाईक राहिले आणि तशीच मी सुद्धा आज हजर राहिले. मी सकाळी तुम्हाला तर विश केलंच पण मी जातीने मुद्दाम आज इथे हजर राहिले की मला तुमचा हा सोहळा बघायचा होता म्हणून धन्यवाद. आज 24 तारीख आहे आणि 24वा केक प्रदीप मांजरेकर यांच्या शुभ असते. खरंच प्रदीप दादा एकच वादा मानस साधा प्रदीप दादा. आणि आरकेश दादा गौंड या ठिकाणी अगदी बिहार वरून एक बहुत बड़ा नाम आरकेश कसमार और सूरज कुमार. तब्येत बरोबर नसताना सुद्धा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं राजूभाऊ चौधरींची जी ख्याती जी महती आहे ती अगदी ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही तर अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा पसरलेली आहे. आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न की राजूभाऊ तुमच्याबद्दल एवढंच सांगेन, शिवरायांच्या कार्यासाठी जे अखंडित झटले संकटे आली जरी कितीही मागे कधी ना हटले. मराडे पाड्याचीच नाही राजूभाऊ, तुम्ही मराडे पाड्याचीच नाही, भिवंडी तालुक्याचीच नाही, ठाणे जिल्ह्याचीच नाही, तर पुऱ्या महाराष्ट्राची शान आहे. ज्याच्या त्याच्या मुखात नाम शिवक्रांती प्रतिष्ठान आहे. गोर गरिबांची भाऊ तुम्हाला ओजान आहे, म्हणूनच राजू भाऊ साऱ्यांच्या जीव की प्राण आहे. आणि म्हणून सांगतोय, शिवरायांच्या कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, राजूभाऊ चौधरी आमचे एक नंबर. बोला राजूभाऊ चौधरी आमचे एक नंबर. बोला राजूभाऊ चौधरी आमचे एक नंबर. भाऊ हरणार नाही कधी, हटणार नाही कधी, हरणार नाही कधी, हटणार नाही कधी.
कारण संगतीला शिवक्रांती प्रतिष्ठानचे एवढे मेंबर, राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर। संकटात असता कोणी डोळ्यामध्ये येता पाणी, संकटात असता कोणी डोळ्यामध्ये येता पाणी, राजू भाऊ तुम्ही उभे राहता खंबीर, राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर। शिवरायांचे कार्य तुम्ही असे केले महान, शिवरायांचे कार्य तुम्ही असे केले महान, जोपर्यंत असेल ही धरती आणि अंबर, राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर। भले तुमचे आले किती गेले किती, आले किती गेले किती, भले तुमचे असतील शंभर, पण राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर। शिवरायांच्या कार्यासाठी ज्याने कसली कंबर, राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर, बोला राजू भाऊ चौधरी आमचे एक नंबर। वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा। जबाबदारी जेव्हा काही कमी पडतं तेव्हा तुम्ही हमी घेता।